आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी येते, बहुप्रतीक्षित असलेली भाजपची दुसरी यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे. दुसरी यादी जाहीर झालेली आहे. नागपुरातून गडकरींना उमेदवारी जाहीर झालेली आहे. राज्यातल्या एकूण 20 उमेदवारांची नावं या यादीमध्ये आहेत. दुसऱ्या यादीमध्ये राज्यातील कुणाकुणाची नावं असतील या संदर्भातली उत्सुकता अखेर संपली आहे. भाजपची दुसरी यादी आलेली आहे. नागपुरातून आता गडकरींना उमेदवारी देण्यात आलेली आहे. राज्यातल्या एकूण 20 उमेदवारांची नावं या यादीतून जाहीर झालेली आहेत. नागपुरातून असलेली गडकरींना मिळालेली उमेदवारी, राज्यातल्या एकूण 20 उमेदवारांची नावं देखील जाहीर करण्यात आलेली आहे. भाजपची दुसरी यादी समोर येते आहे. यामध्ये नितीन गडकरी, रक्षा खडसेंना देखील उमेदवारी मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. बीडमधून पंकजा मुंडेंना देखील उमेदवारी जाहीर झालेली आहे. पुण्यामधून मुरलीधर मोहोळ यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. राज्यातील एकूण 20 जणांचा यात समावेश आहे. चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार यांच्या नावावरती देखील शिक्कामोर्तब झालंय. भाजपच्या दुसऱ्या यादीतील काही दिग्गजांची नावं आपण यावेळेला पाहतोय. रक्षा खडसेंना रावेरमधून उमेदवारी दिली गेलेली आहे. पंकजा मुंडेंना बीडमधून उमेदवारी, तर सुधीर मुनगंटीवारांना चंद्रपुरातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अखेर बहुप्रतीक्षित असलेली भाजपची दुसरी यादी जाहीर झाली. ज्या नावांबाबत सर्वात उत्सुकता होती त्यातील एक पंकजा मुंडे यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. यापूर्वीच त्यांनी एका भाषणामधून लोकसभेत माझी काळजी घ्या, पुढे मी तुमची काळजी घेते अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं होतं. तर दुसरीकडे सुधीर मुनगंटीवारांना चंद्रपूर या ठिकाणाहून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. रक्षा खडसेंचा देखील क्रमांक लागलाय. रावेरमधून त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे. त्यामुळे इच्छुकांचा जीव निश्चितच भांड्यात पडलेला असेल. माढ्यातून रणजित सिंग निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. पुण्यामधून मुरलीधर मोहोळ यांचा नंबर लागलेला आहे. रणजित सिंग निंबाळकरांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळाल्यामुळे निश्चितच त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता असेलच. ही दुसरी यादी जाहीर झालेली आहे. त्यामध्ये पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे. भाजपची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये राज्यातून तब्बल 20 जणांच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रामधून कुणाकुणाला उमेदवारी मिळते, दुसऱ्या यादीमध्ये कुणाकुणाचा समावेश आहे ते आपण यावेळेला पाहतोय. नंदुरबार या ठिकाणी डॉक्टर हिना विजय कुमार गावित यांना, धुळ्यामध्ये सुभाष रामराव भामरे, जळगावमधून स्मिता वाघ, रावेरमधून रक्षा निखिल खडसे, अकोल्यामध्ये अनुप धोत्रे, वर्ध्यामध्ये श्री रामदास चंद्रभानजी तडस यांना, नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे. एकूण 10 नावं आपण आतापर्यंत यादीतली पाहिली. दुसऱ्या यादीमध्ये 20 नावांचा समावेश आहे. पुढे वळूयात आपण नागपूरनंतर चंद्रपूरकडे. चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर, जालन्यामध्ये रावसाहेब दानवे, दिंडोरीमध्ये भारती पवार, डॉक्टर भारती पवार यांना देखील दिंडोरीमधून यावेळेला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भिवंडीमध्ये कपिल मोरेश्वर पाटील यांना, मुंबई उत्तरमध्ये पियुष गोयल, मुंबई उत्तर पूर्वमध्ये मिहिर कोटेचा, पुण्यामधून मुरलीधर मोहोळ, अशी एकूण 15 नावं आपण यावेळेला पाहिलेली आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा 16 क्रमांक अहमदनगरचा लागतो, डॉक्टर सुजय राधाकृष्ण विखे पाटील, बीडमध्ये पंकजा मुंडे, लातूरमध्ये सुधाकर शृंगारे, माढ्यामधून रणजित सिंग हिंदूराव नाईक निंबाळकर यांना, त्यानंतर माढ्यापाठोपाठ सांगलीमध्ये संजय काका पाटील यांच्या नावावर हे शिक्कामोर्तब झालं. एकूण 20 जणांची भाजपची असलेली दुसरी यादी, सगळ्यात आधी एबीपी माझावर. यावेळेला होणाऱ्या सगळ्या लोकसभा निवडणुकांचे सगळ्यात पहिले अपडेट्स केवळ एबीपी माझावर आपल्याला पाहायला मिळतील. आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण नजर टाकली तर जी दुसरी यादी जाहीर झालेली आहे त्यातील एकूण 20 जणांचा महाराष्ट्रातून समावेश आहे. त्यांची यादी सगळ्यात आधी एबीपी माझानं आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली आहे. भाजपमध्ये असलेल्या अनेक इच्छुकांचा क्रमांक यंदाच्या लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या यादीमध्ये समावेश झाल्यामुळे अनेकांकडे आता निश्चितच आनंदाचं वातावरण असेल. आणि गेल्या कित्येक दिवसांपासून ही दुसरी यादी कधी जाहीर होते याची प्रत्येकाला उत्सुकता लागलेली असताना दुसऱ्या यादीमध्ये राज्यातील एकूण 20 जणांचा भाजपच्या या दुसऱ्या यादीमध्ये समावेश झालेला आहे.
पुण्यामधून मुरलीधर मोहोळ, माढ्यातून रणजित सिंग निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीतील मातब्बर नेते आपण यावेळेला पाहतोय. 19 जणांची ही यादी आहे. नागपुरामधून नितीन गडकरींना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. बीडमधून पंकजा मुंडेंना ही उमेदवारी आहे. देखिए, नाम चेंज यानी ये कोई चुनावी मुद्दा नहीं है, ये मुंबई महाराष्ट्र के अस्मिता का मुद्दा है. जो इसके ऊपर राजनीति करना चाहते हैं, मैं उनसे कहना चाहूँगा कि आप राजनीति से बढ़कर राज्य और राष्ट्र के अस्मिता का विचार करें. सर, दक्षिण मुंबई के कॉटन ग्रीन असेल, ग्रँड रोड असेल, अशा विविध रेल्वेची नावं बदलली आहेत, काय प्रतिक्रिया आहे? दक्षिण मुंबई हा मराठमोळ्या बांधवांचा परिसर आहे आणि मुंबईत जर का इंग्रजकालीन नावं आपण कायम ठेवली तर आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, आपण का आपल्या देशातल्या थोर व्यक्तिमत्वांचं नाव ठेवणं हे क्रमप्राप्त आहे आणि त्याप्रमाणे मला वाटतं ही घेतलेली कारवाई बरोबर आहे. सर, अनेक दिग्गज चेहऱ्यांना लोकसभेच्या रिंगणात सिद्ध झालेलं आहे, जी 20 नाव महाराष्ट्रातले आलेत, त्यामध्ये अनेक मोठे चेहरे जाहीर करण्यात देण्यात आले आहेत. नाही, चांगलं आहे ना, प्रत्येक पार्टी दिग्गज उमेदवारच उतरते, त्यामुळे भारतीय जनता पार्टीने जर दिग्गज उमेदवार उतरले असतील तर त्याचं स्वागतच करायला पाहिजे. विद्यमान मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना चंद्रपूर लोकसभेमधून उमेदवारी दिलेली आहे, आपण याकडे कसं पाहता, रणनीतीचा काय भाग आहे? सुधीरभाऊ मुनगंटीवार हे अत्यंत एक्सपिरियन्स नेते आहेत, लोकप्रिय नेते आहेत, त्यामुळे अशा व्यक्तीला तिकीट देणं हे अत्यंत स्वागतार्थ आहे. नितीन गडकरींच्या नावावरती मागच्या लिस्टमध्ये वेगळी चर्चा होती, आता मात्र नाव आले, कसं बघता? ज्येष्ठ नेते आहेत, अत्यंत प्रभावशाली नेते आहेत, त्यांचं नाव येणं स्वाभाविक होतं. चालेल, इतर जागांची कधी यादी येईल काय सांगा? वेळेत येईल. दक्षिण मुंबईचा सस्पेन्स काय? दक्षिण मुंबईचा सस्पेन्स ज्या वेळेला रिझल्ट डिक्लेअर होईल त्यावेळेला तुम्हाला समजेल. धन्यवाद सर. या क्षणाला आलेली सर्वात मोठी प्रतिक्रिया आपण सगळ्यात आधी एबीपी माझावर पाहिलेली आहे, तर दुसरीकडे भाजपची दुसरी यादी जाहीर झालेली आहे. लवकरात लवकर ज्या ज्या ठिकाणी सस्पेन्स आहे त्या ठिकाणची नावं देखील येत्या काळामध्ये स्पष्ट होतील असं सांगण्यात आलेलं आहे. या क्षणाची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे भाजपची दुसरी यादी जाहीर झालेली आहे. अनेक दिग्गजांचा यामध्ये थेट समावेश असल्याचं पाहायला मिळतं. तर माढ्यामधून रणजित निंबाळकरांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. पंकजा मुंडे यांना बीडमधून, धुळ्यातून सुभाष भामरेंना उमेदवारी असेल. भाजपच्या दुसऱ्या यादीतील दिग्गजांची नावं आपण यावेळेला पाहतोय. दिंडोरीमधून डॉक्टर भारती पवार यांना देखील उमेदवारी जारी करण्यात आलेली आहे. भिवंडीमधून कपिल पाटील यांचा पुन्हा एकदा क्रमांक लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर जळगावमधून स्मिता वाघ यांना उमेदवारी असेल. लातूरमधून सुधाकर शृंगार यांना उमेदवारी आहे. रावेरमधून रक्षा खडसे, वर्ध्यामधून रामदास तडस यांचा देखील दुसऱ्या यादीत उमेदवार म्हणून नावाचा समावेश. सांगलीमध्ये संजय काका पाटील हे असतील आता भाजपचे उमेदवार. भाजपची दुसरी यादी जाहीर झालेली आहे. यातील काही महत्वाचे मुद्दे आहेत त्याकडे आपण लक्ष वेधूयात. रक्षा खडसे रावेरमधून, सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर या ठिकाणाहून, पंकजा मुंडे बीड, नितीन गडकरी नागपूरमधून, रणजित सिंग निंबाळकर माढ्यातून, मुरलीधर मोहोळ पुण्यातून, तर सुभाष भामरे धुळ्यातून, जळगावमध्ये स्मिता वाघ, रामदास तडस वर्ध्यामधून, सुजय विखे अहमदनगरमधून, सुधाकर शृंगारे लातूर, तर मुंबई उत्तर मुंबईमधून पियुष गोयल यांचा समावेश आहे. प्रताप पाटील चिखलीकर नांदेडमधून, जालन्यातून रावसाहेब दानवे, तर दिंडोरीमध्ये डॉक्टर भारती पवार, अकोल्याहून अनुप धोत्रे, भिवंडी कपिल पाटील. भाजपच्या दुसऱ्या यादीतली नावं आपण यावेळेला पाहतोय. सांगलीमध्ये संजय काका पाटील, ईशान्य मुंबईमध्ये मिहीर कोटेचा आणि वर्ध्यामध्ये रामदास तडस. एकूणच भाजपची दुसरी यादी जाहीर होण्याची प्रतीक्षा सगळ्यांना लागलेली होती आणि अखेर या क्षणाला सगळ्यात आधी ही यादी आपण पाहतोय एबीपी माझावर. त्यामुळे येत्या काळातील इतर पक्षांचे उमेदवार कोण असतील, या दिग्गजांना टक्कर देण्यासाठी आता कुणाला रिंगणामध्ये उतरवलं जातं याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. प्रत्येक पक्ष हा अतिशय सावधगिरीनं आपले उमेदवार निवडत असल्याचं पाहायला मिळालेलं होतं. मात्र खरी चुरस लागते ज्यावेळेला लोकसभेमध्ये तुल्यबळ अशा प्रकारचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकत असतात. भाजपची दुसरी यादी जाहीर झालेली आहे, त्यामुळे येत्या काळामध्ये त्यांच्या समोर आव्हान कुणाचं असेल याचा विचार निश्चितच महाविकास आघाडी देखील करताना दिसेल. कारण महायुतीचे उमेदवार, त्यातही भाजपची दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर
विरोधी पक्षांकडून कुठल्या प्रकारची रणनीती आखली जाते, कुठले दिग्गज उमेदवार या लढतीमध्ये उतरवले जातात यावरती देखील एबीपी माझाची नजर अशाच प्रकारे असेल. तर भाजपची दुसरी यादी जाहीर झालेली आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्राच्या एकूण 20 जणांसह एकूण 72 जणांची घोषणा करण्यात आलेली आहे. नागपूरमधून नितीन गडकरींची घोषणा झाली आहे. पंकजा मुंडे यांची प्रदीर्घ प्रतीक्षा अखेर संपली आहे. त्यांना पक्षानं बीडमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय. विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली नाही आहे. मुंबईमधून गोपाळ शेट्टी आणि मनोज कोटक यांची तिकीटं पक्षानं कापल्याचं दिसतंय. उत्तर मुंबईमधून पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर ईशान्य मुंबईमधून मिहिर कोटेचा यांना तिकीट मिळालंय. भाजपची दुसरी यादी जाहीर झाल्यामुळे अनेकांकडे यावेळेला निश्चितच आनंदाचं वातावरण असेल. तर दुसरीकडे मात्र या दिग्गज नेत्यांना कशाप्रकारे हरवण्याची रणनीती विरोधी पक्ष आखतो, कुठल्या प्रकारचे उमेदवार त्यांच्या तोडीस तोड उतरवले जाणार याकडे देखील आपलं अशाच प्रकारे लक्ष असेल. पुण्यातलं मुरलीधर मोहोळ असतील, दिंडोरीतून डॉक्टर भारती पवार असतील, अशा अनेक दिग्गजांची नावं आता समोर येतात. उत्तर मुंबईमधून खुद्द पियुष गोयल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. जळगावमधून स्मिता वाघ, रावेरमधून रक्षा खडसे, लातूरमधून सुधाकर शृंगारे अशा आज जाहीर झालेल्या भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकूण 20 जणांचा समावेश आहे. भाजपची दुसरी यादी जाहीर झालेली आहे, त्यामुळे भाजप एक प्रकारे शड्डू ठोकून आपल्या या सर्व उमेदवारांना जिंकवण्यासाठी पूर्ण तयारीनिशी उतरणार. मात्र या दिग्गजांना आव्हान देणारे पुढचे म्हणजेच विरोधी पक्षाचे कोणते नेते मैदानामध्ये उतरणार याची देखील प्रतीक्षा आता लवकरच संपेल. कारण रणनीती आखत असताना आपल्या विरोधी पक्षाच्या नेमक्या कशा प्रकारच्या रणनीती असतील, कोण त्यांचे उमेदवार असतील याचा पूर्णपणे अभ्यास लोकसभा निवडणुका विधानसभा निवडणुका प्रत्येक वेळेला केला जात असतो. प्रत्येक निवडणुकीमध्ये तुल्यबळ उमेदवार एकमेकांसमोर उभे केले जात असतात. मात्र भाजपची दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर विरोधी पक्षाची रणनीती नेमकी काय असेल यावरती देखील आपलं लक्ष असेलच. मात्र भाजपची दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर त्यातील दिग्गजांची नावं आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती या क्षणी पाहू शकतोय. आणि यामध्ये सर्वच दिग्गजांचा समावेश झाल्याचं देखील या दुसऱ्या यादीमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसू शकतंय. तर भाजपची दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर त्यातील काही महत्वाचे मुद्दे, ते म्हणजे भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकूण 20 जणांसह एकूण 72 जणांची घोषणा झाली आहे. नागपूरमधून नितीन गडकरींच्या नावावर शिक्कामोर्तब, पंकजा मुंडे यांना प्रदीर्घ प्रतीक्षा संपवून अखेर बीडमधून लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरवलं जात आहे. विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांना मात्र पुन्हा संधी देण्यात आलेली नाही आहे. मात्र मुंडे घराण्याकडेच या ठिकाणची जागा लढवण्यासाठी भाजपनं ही उमेदवारी जाहीर केलेली आहे. मुंबईमधून गोपाळ शेट्टी आणि मनोज कोटक यांची तिकीटं मात्र पक्षानं कापली आहेत. आणि याच संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी खुद्द भाजपचे नेते प्रवीणजी दरेकर आपल्यासोबत आहेत. प्रवीणजी, आज खरं तर 20 जणांचा समावेश झालेला आहे भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील दिग्गजांचा, यांच्यासोबत तुल्यबळ उमेदवार तर उतरतीलच, मात्र एकूणच ही नावं पाहिल्यानंतर भाजपची रणनीती नेमकी काय असेल, काय वाटतं आपल्याला? नाही, मला वाटतं आपण बघा की पक्षाच्या ज्येष्ठ बुजुर्ग नेत्यांना सुद्धा या ठिकाणी पुन्हा उमेदवारी देऊन त्यांचा सन्मान झाला आहे. त्याचबरोबर पक्षाचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत अशा नाही, त्या ठिकाणी त्यांनाही अपेक्षा नसेल अशा पद्धतीनं पक्षाने त्यांना उमेदवारी देऊन सन्मान केलाय. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी आपल्या पक्षातील ज्येष्ठांचा सन्मान करत पक्षासाठी ग्राउंडवर काम करणाऱ्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा सुद्धा विचार करणारा पक्ष आहे हे यादीवरनं दिसून येईल. आता स्मिता वाघ यांची उमेदवारी जर बघाल जळगावची, तर त्या महिला जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलं आहे, महिलांमध्ये महिलांचा सन्मान या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं केला आणि एक कुठलाही वशिला नाही, कोण मागे नाही, अशा कार्यकर्त्याला थेट विद्यमान खासदार असताना सुद्धा त्या ठिकाणी उमेदवारी दिली. मला वाटतं सर्व समावेशक आणि व्यापक दृष्टिकोनातून विचारपूर्वक उमेदवार पक्षानं दिले तसं मला वाटतं. बरोबर आहे. मात्र प्रीतम मुंडे यांना पुन्हा एकदा संधी न देणं आणि थेटपणे आता पंकजाजींना बीडमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवणं याकडे आपण कसं पाहताय? त्या पंकजा ताईंच्या बाबतीत आता तुम्ही उलट आमचं कौतुक केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे. कसं? त्यावेळेला पंकजा ताई या अपेक्षित असतात झालं नाही की टीकेची झोड उठवली जाते.
बरं, आमच्या पंकजाताईंचा सन्मान झालेला आहे. त्या ज्येष्ठ नेते आहेत, राष्ट्रीय पातळीवर काम करतात, अनेक लोकाभिमुख अशा नेत्या आहेत. आता प्रीतमताईंचा सुद्धा सन्मान पक्ष करेल. एका वेळेस दोन खासदार होऊ शकत नाहीत, परंतु प्रीतमताईंचा पण सन्मान निश्चितपणे पक्ष त्या ठिकाणी करेल. बरोबर आहे, म्हणजे पक्ष एखादी दुसरी जबाबदारी देण्याची शक्यता. बरं, मुंबईतला मला एक प्रश्न करायचा आहे. गोपाळ शेट्टी आणि मनोज कोटक यांची तिकीट पक्षानं का कापली? नाही, आता मिहिर कोटेचेही पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि पियुष गोयल हेही देश पातळीवर पक्षाची एक मोठी जबाबदारी सांभाळणारे नेतृत्व आहेत. काही लोकांचं फ्रंटला पक्षाचं काम दिसतं, काही लोक पडद्यामागे पक्षाच्या जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडत असतात आणि त्याच्यामुळं जे काही केलंय ते विचारपूर्वक पक्ष करत असतो आणि भारतीय जनता पार्टी एका प्रक्रियेतनं त्या ठिकाणी उमेदवार निश्चित करत असते. टप्पे असतात, अंतिमतः अशा प्रकारचा निर्णय होत असतो. बरं प्रवीणजी, एका बाजूला सुधीर मुनगंटीवारांना एक भीती होती की आपल्याला रिंगणात उतरवलं जातं की काय, आणि अखेर यादीमध्ये म्हणजे दुसऱ्या यादीत त्यांच्या नावाचाही समावेश आहे. प्रवीणजी, नाही, भीती काय, उलट सुधीर भाऊ सारख्या नेत्याला उमेदवारी देऊन सन्मान केलाय, त्याच्यामध्ये घाबरण्याचं काम काय आहे. आणि सुधीर भाऊ आमचे लढवय्ये खेळाडू आहेत आणि त्याच्यावर जी मिळेल ती जबाबदारी लिलया पार पाडणारा आमचा नेता आहे. महाराष्ट्रात जशी त्यांनी एक वेगळी प्रतिमा स्वतःची उभी केली, तशाच पद्धतीनं देशपातळीवर त्यांच्या हातून निश्चितच महाराष्ट्राच्या हितासाठी काम होणार आहे म्हणून पक्षाने विचार केला असेल. बरं प्रवीणजी, यावेळच्या यादीवरती जर आपण नजर टाकली तर महिलांचा देखील सर्वाधिक समावेश असल्याचं पाहायला मिळतं, कारण 20 जणांच्या पहिल्या यादीमध्ये एकूण 5 महिलांना पक्षानं तिकीटं दिलेली आहेत. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं असलेलं पाऊल म्हणून या यादीकडे पाहायचं का, आणि त्यांना निवडून आणण्यासाठी कशा प्रकारे सर्व कार्यकर्ते एकत्र काम करतील? आपण अत्यंत चांगलं निरीक्षण या ठिकाणी यादीचं केलं. आपण बघा, भारतीय जनता पार्टीने केवळ आरक्षण जाहीर करून थांबले नाहीत, त्या प्रक्रियेमध्ये महिला मोठ्या प्रमाणावर आल्या पाहिजेत. यासाठी पण या ठिकाणी महिलांचा मोठ्या प्रमाणावर विचार झाल्याचा आपल्याला त्या ठिकाणी दिसेल आणि म्हणून महिला याकरता एक विशेष वजन या ठिकाणी तिकीट वाटप करताना त्यांच्या पार्ट्यात पक्षाने टाकल्याचं दिसतंय. बरं प्रवीणजी, लोकसभा निवडणुका असू दे किंवा कुठल्याही प्रकारच्या निवडणुका असू दे, रणनीती सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना दोघांनाही ठरवावी लागत असते. मात्र ज्यावेळेला तुल्यबळ उमेदवार एकमेकांसमोर येतात त्यावेळेला पक्ष आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठीचे पूर्ण प्रयत्न करत असतो. भाजप ज्यावेळेला आपली यादी तयार करत असते किंवा दिल्लीमध्ये या संदर्भातले ज्यावेळेला निर्णय होतात, राज्यातल्या नेत्यांना देखील त्या ठिकाणी बोलावलं जात असतं, या यादीवरती शिक्कामोर्तब कुठल्या क्रायटेरियावरती केलं जातं प्रवीणजी? कारण सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न असतो की एखाद्याला उमेदवारी दिली म्हणजे त्यातलं नेमकं काय पाहिलं जातं. प्रवीणजी, आपण बघाल, भारतीय जनता पार्टीत उमेदवारी देत असताना एक प्रक्रिया पूर्ण केली जाते. स्थानिक स्तरावर असेल, नंतर स्टेट लेवलला असेल, त्यानंतर स्क्रीनिंग कमिटी असते, राज्याची कोर्ट कमिटी असते, त्यानंतर दिल्लीचं संसदीय मंडळ असतं आणि अंतिमतः आमचे सर्वोच्च नेते त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी, अमित भाई, हे केंद्र स्तरावर राज्याचे नेते देवेंद्रजींशी समन्वय साधून निर्णय होत असतात. बरं, पण प्रवीणजी आणखी एक मला विचारावं असं वाटतंय की विद्यमान असलेल्या 6 खासदारांची तिकीटं कापली गेली, काय नेमकं समाधानकारक नसतं किंवा काय बघितलं जातं आणि मग ही तिकीटं कापली जातात, कारण त्यांची देखील नाराजी येऊ शकते. तुम्ही तिकीटं कापलं म्हणण्यापेक्षा नवीनांना का तिकीट दिलं ते कर्तृत्ववान आहेत आणि तिकीट त्यांना मिळालं नाही याचा अर्थ त्यांनी काहीतरी चूक केली किंवा कर्तृत्व नाही असं अजिबात नाही. त्यांना पक्षाचं वेगळं दायित्व, वेगळी जबाबदारी त्या ठिकाणी पक्ष निश्चित देईल आणि या पक्षाची कार्यपद्धतीच आहे. आपण बघाल की 52 साहेबांना परिषदेचं तिकीट नव्हतं, ते या राज्याचे प्रदेशाध्यक्ष झाले. विनोद तावडे साहेबांनी विधानसभेची मंत्री असून उमेदवारीचे राष्ट्रीय महामंत्री देशात नेतृत्व करायला गेले. त्याच्यामुळे मला वाटतं या पक्षामध्ये असं काही नसतं तिकीट नाकली म्हणजे महत्व कमी झालं, तिकीट नाकारली म्हणजे. प्रत्येकाला महत्व असतं आणि प्रक्रियेतनं सिस्टीम मधनं काही निकषाच्या अंतर्गत त्या ठिकाणी तिकीट वाटप होत असतं आणि तशा पद्धतीनं प्रक्रिया करून नीटपणे तिकीट वाटप पक्ष करत असतो. नक्कीच, धन्यवाद प्रवीणजी, आपण इतकं सविस्तर एबीपी माझा सोबत बोललात त्यासाठी. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर फोन लाईनवरून आपल्या सोबत होते आणि एकंदरीतच आज झालेली जी यादी जाहीर करण्यात आलेली आहे
त्या यादी संदर्भातले काही महत्वपूर्ण निकष काय असतात, कशा प्रकारे उमेदवारी दिली जाते, कुणाला तिकीट दिलं जात नाही, याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. त्यानंतर आपण महाराष्ट्रात भाजपचे कोणते उमेदवार आहेत त्यावरती नजर टाकतोय. चंद्रपूर या ठिकाणाहून सुधीर मुनगंटीवार, रावेरमध्ये रक्षा खडसे, जालन्यामध्ये रावसाहेब दानवे, बीडमधून पंकजा मुंडे, पुण्यामधून मुरलीधर मोहोळ, सांगलीमधून संजय काका पाटील, माढ्यामधून रणजित निंबाळकर, धुळ्यामध्ये सुभाष भामरे, उत्तर मुंबईमध्ये पियुष गोयल, उत्तर पूर्वमधून मिहीर कोटेच्या नांदेडमधून प्रतापराव चिखलीकर, अहमदनगरमधून सुजय विखे पाटील, लातूरमध्ये सुधाकर शृंगारे, जळगावमध्ये स्मिता वाघ, दिंडोरीमधून डॉक्टर भारती पवार, नागपूरमधून नितीन गडकरी, वर्ध्यातून रामदास तडस, भिवंडीमध्ये कपिल पाटील यांच्यावर पक्षानं विश्वास दाखवत उमेदवारी दिली आहे. अकोल्यामध्ये अनुप धोत्रे आणि नंदुरबारमधून डॉक्टर हिना गावित यांच्यावर पक्षानं विश्वास दाखवत यावेळेला जी यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामध्ये उमेदवारांसंदर्भातल्या नावावर शिक्कामोर्तब केलं गेलं आहे. तर भाजपची बहुप्रतीक्षित असलेली दुसरी यादी अखेर जाहीर झालेली आहे, त्यामुळे आता अनेक दिग्गज येत्या काळातील निवडणुकांच्या तयारीला लागतील. राज्यातल्या 19 उमेदवारांची नावं आज भाजपकडून जाहीर करण्यात आलेली आहेत. भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये मात्र अनेक दिग्गजांचा समावेश आहे. यामध्ये अनेकांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, तर अनेकांची तिकीटं देखील पक्षानं कापलेली आहेत. ज्यांची तिकीटं कापली गेलेली आहेत त्यांची नाराजी ओढवून न घेण्यासाठी पक्ष त्यांच्यावर कुठल्या प्रकारची जबाबदारी देतो हे देखील लवकरच स्पष्ट होईल. रोज एबीपी माझाच्या माध्यमातून कौल मराठी मनाचा जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोतच, आणि आमच्या प्रत्येक बातमीपत्रातून येत्या काळातील निवडणुकांसंदर्भातले सगळे अपडेट्स आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. महाराष्ट्रातील यादीतली काही वैशिष्ट्ये पाहूयात. 6 विद्यमान खासदारांची तिकीटं कापली गेली आहे. 20 जणांच्या यादीमध्ये 5 महिला उमेदवारांना तिकीटं दिली गेली. 2 मतदारसंघामध्ये विद्यमान खासदारांच्या कुटुंबातच उमेदवारी दिली गेली आहे. पंकजा मुंडेंची प्रतीक्षा अखेर संपली आणि बीडमधून निवडणूक त्या लढणार आहेत. 2 एसटी आणि 1 एससी मतदारसंघामध्ये उमेदवारी जाहीर झालेली आहे. तर मुंबईतल्या 2 विद्यमान खासदारांची तिकीटं कापली गेली. महायुतीचं जागा वाटप जाहीर होण्याआधीच भाजपनं आपली दुसरी यादी देखील जाहीर केली आहे. भाजपचे विद्यमान खासदार असलेल्या 20 जागांसाठी ही उमेदवारी घोषित झालेली आहे. तर एकंदरीतच भाजपनं आपली यादी जाहीर केल्यानंतर आता विरोधक देखील आपापल्या कामाला लागताना दिसतील, कारण असलेल्या दिग्गजांना तुल्यबळ उमेदवार देण्यासाठीची रस्सी खेच ही महाविकास आघाडीमध्ये देखील असणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे यांच्या समोर असलेले उमेदवार कोण असतील, महायुती समोर कशा प्रकारे आव्हान उभं केलं जाईल याकडे देखील आपल्या सगळ्यांचं लक्ष असेलच. आणि यावेळेला आपल्या सोबत भिवंडीमधून ज्यांच्या नावाचा पुन्हा एकदा समावेश झालेला आहे ते कपिल पाटील आपल्यासोबत जोडले गेले आहेत. कपिलजी, सगळ्यात आधी तर अभिनंदन आपलं की उमेदवारी जाहीर झालेली आहे, तर दुसरीकडे एकंदरीतच यादी पाहिल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डाजी, अमितभाई शहा, राज्याचे नेते देवेंद्रजी, प्रदेशाध्यक्ष बावनकुलेजी यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा भिवंडी लोकसभेमध्ये तिसऱ्यांदा उमेदवारी मिळालेली आहे. निश्चितपणाने 10 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मतदारसंघामध्ये जे काम करण्याची संधी मिळाली आणि 3 वर्ष देशामध्ये जी काम करण्याची संधी मिळाली, देशामध्ये काम करत असताना निश्चितपणाने विकासाला वेगळ्या प्रकारची एक चालना देण्याचा अनुभव आला आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये काम करत असताना मतदारसंघामध्येही मतदारसंघातल्या जनतेने विश्वास दाखवला. आज पुन्हा एकदा मोदीजींनी संधी दिलेली आहे. मला आपल्या माध्यमातून माझ्या भिवंडी लोकसभेतील जनतेला विनंती करायची आहे की मोदीजींनी जो विश्वास पुन्हा एकदा उमेदवारी देऊन दाखवलेला आहे तो विश्वास सार्थ करण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या पुन्हा एकदा आशीर्वादाची मला आवश्यकता आहे. मला विश्वास आहे भिवंडी लोकसभेची जनता पुन्हा एकदा आशीर्वाद देऊन पुन्हा मला लोकसभेमध्ये निश्चितपणाने पाठवेल. बरोबर आहे कपिलजी, तिसऱ्यांदा मिळालेल्या संधीचं सोनं कसं करणार भिवंडी वासियांसाठी, पुढच्या योजना काय असतील? निश्चितपणाने मागच्या 10 वर्षामध्ये भिवंडी लोकसभेमध्ये 67 वर्षात जी कामं झाली नव्हती ही कामं मोदीजींच्या आशीर्वादामुळे, देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्यांच्या आशीर्वादामुळे, आता सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब
यांच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात विकासाचा निधी हा भिवंडी लोकसभा क्षेत्रात आलेला आहे. एकूणच 35,000 कोटीचा निधी मागच्या 10 वर्षामध्ये भिवंडी लोकसभेमध्ये विविध योजनांसाठी विविध कामांसाठी आला. काही कामं पूर्ण झाली, त्याची उद्घाटन झाली, काही कामं 60-70% पूर्ण झालेली आहेत, काही सुरू व्हायची आहेत आणि भविष्यामध्ये अजून चांगल्या पद्धतीचा विकास, रोजगाराच्या संधी तरुणांसाठी उपलब्ध करून पुन्हा एकदा या भिवंडी लोकसभा क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्यासाठी निश्चितपणे पुढची 5 वर्ष ही उपयुक्त ठरतील. बरोबर आहे कपिलजी, गेल्या 10 वर्षात आपण काम केलं असं म्हणताय, मात्र भिवंडीचा जेवढा विकास व्हायला हवा तो अनेक ठिकाणी रखडल्याचा आपल्याला पाहायला मिळतं. अनेक चॅलेंजेस त्या ठिकाणी आहेत, अनेक वेळेला त्याच्यावरती लागलेला बट्टा देखील आपण पाहिलेला आहे जो सर्वांना परिचित आहे. तो धुवून निघण्यासाठी आणि येत्या काळामध्ये इंडस्ट्रीयल एरिया म्हणून त्याचा वेगळा डेव्हलपमेंट होण्यासाठी आत्तापर्यंत ज्या ज्या काही चुका त्या ठिकाणी झालेल्या त्या सुधाराव्या, त्यासाठीचे देखील आपले प्रयत्न कपिलजी असतील काही येत्या काळात? नाही, भिवंडीमध्ये आपल्याला मी सांगतो विकास कुठे रखडलेला नाही. भिवंडीमध्ये मागच्या 2.5 वर्षात जे सरकार होतं त्या सरकारने आम्ही केलेल्या कामांना स्थगिती दिली होती. आज भिवंडीच्या चारही बाजूला तुम्ही बघितलं तर भिवंडीमध्ये मेट्रो आलेली आहे. भिवंडीमध्ये ठाणा भिवंडी बायपास हा नॅशनल हायवे, 8 लेनचा नॅशनल हायवे, 4 लेनचा सर्व्हिस रोड असा 12 रोडचा होत आहे. तर कुठलंही काम सुरू असताना ट्रॅफिकची समस्या निर्माण होणार, पण येत्या 1-2 महिन्यामध्ये रस्त्याचं काम पूर्ण होईल, ब्रिजचं काम पेंडिंग राहील, टोल ब्रिजचं काम सुरू आहे, पण त्यात ते काम ही जलद गतीने पूर्ण होईल. त्याचप्रमाणे शहापूर पासून मुरबाड पर्यंत, मुरबाड पासून खोपोली पर्यंत नवीन नॅशनल हायवे आपण त्याचं काम. बरं, नक्कीच कपिलजी, येत्या काळामध्ये भिवंडीचा विकास होईल अशी आपण अपेक्षा करूया. धन्यवाद एबीपी माझा बरोबर आपण बोललात त्यासाठी. यावेळेला संजयजी शिरसाट माध्यमांशी बोलताय, थेट पाहूया. बदलायचा किंवा न बदलायचा हा अधिकार एकनाथ शिंदे साहेबाला आहे, तो त्यांच्यावर निर्णय घेतील, ते नावं जाहीर करतील. परंतु भाजपने दरवेळेप्रमाणे याही वेळेला काही उमेदवार बदलणं, त्यांच्या दर पंचवार्षिकला उमेदवाराचा चेंजेस असतं, निवडून येणारा उमेदवार हा त्यांचा क्रायटेरिया, म्हणून त्यांनी बदललं तर एवढं काही गैर केलेलं नाही. आपल्या पहिल्या यादीमध्ये पूर्ण सगळी यादी जाहीर होईल शिवसेनेच्या उमेदवारांची, तुम्ही म्हणता परवा जाहीर होईल शुक्रवारी, सर्व शुक्रवारी बहुतेक यादी पूर्ण जाहीर होईल असं माझा काय असा आहे. 13 जागा असतील, 18 जागा असतील, किती ठिकाणी जागे ते तर बोलणे चालू आहे आणि जागा मला वाटतं चांगल्या जागा आम्ही लढवणार आहोत. हे तुमच्या माहितीचं स्रोत्र जे 5-6 जागे तसं काही होणार नाही, जागा अत्यंत सन्मानपूर्वक दिल्या जातील आणि त्या जागा आम्ही लढवत राहतो. संजय सर, जी भाजपने यादी आज प्रसिद्ध केली आहे त्या यादीतलं पहिलं नाव आहे कलाबेन डेलकर, ज्या दादरा नगर हवेलीच्या विद्यमान खासदार जे आहेत अभिनव डेलकर यांच्या मातोश्री आहेत, त्या सध्या ठाकरे गटात आहेत, म्हणजे ठाकरे गटाचे तिथले विद्यमान खासदार त्यांचं कुटुंब हे भाजपकडे गेले असं म्हणायचं गेलं ना आता, कारण की यांनी त्या डेलकर कुटुंबाचं त्या भागामध्ये एक आपलं एक नाव आहे. संजय शिरसाठी आम्हाला थेटपणे प्रतिक्रिया देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुजय विखे पाटील जी यावेळेला आपल्यासोबत आहेत. सुजयजी, आज भाजपनं आपली दुसरी यादी जाहीर केलेली आहे, यादीकडे आपण कशा प्रकारे पाहता, काय आपली पहिली प्रतिक्रिया? खरंच देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचे आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेब असतील, अमित भाई असतील आणि राज्यामध्ये प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब आणि आमचे नेते ज्यांच्यामुळे खरं तर मी भारतीय जनता पार्टीमध्ये आलो होतो असे आमचे नेते फडणवीस साहेब आणि सर्वच पक्ष संघटनेचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून परत एकदा पक्षाचे उमेदवारी करण्याची संधी दिली आणि आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करायची संधी मला मिळाली. मी मला स्वतःला भाग्यशाली समजतो आणि परत एकदा सगळ्या संघटनेचे, सगळ्या कार्यकर्त्यांचे, सगळ्यांचे आशीर्वाद मला मिळाले, त्याबद्दल सगळ्यांचे आभार. नक्कीच धन्यवाद. आपण एबीपी माझा बरोबर बोललात त्यासाठी भाजपचे खासदार सुजय विखे पाटील देखील आपल्यासोबत जोडले गेलेले होते. त्यानंतर आपले प्रतिनिधी प्रांजल यांच्याकडे आपण थेटपणे जाणार आहोत, कारण त्यांच्यासोबत डॉक्टर भारती पवार देखील उपस्थित आहे. खरं तर प्रांजल, जी दुसरी यादी जाहीर झालेली आहे त्यामध्ये डॉक्टर भारती पवार यांना पुन्हा एकदा दिंडोरी या ठिकाणाहून यादीमध्ये त्यांच्या नावाचा समावेश करत उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे, काय त्यांची प्रतिक्रिया आहे प्रांजल? विशाल, आपण जर बघितलं तर या दिंडोरीच्या जागेवरती राष्ट्रवादी अजित पवार गटाचा देखील दावा आहे, अशा देखील चर्चा ज्या आहे त्या रंगलेल्या होत्या. मात्र आज जी यादी आली त्यामध्ये भारती पवार यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि आपण बघत आहोत खरं त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदचा खूप काही सांगून जातोय. ताई, काय पहिली प्रतिक्रिया नाव आले परत उमेदवारी जाहीर झाली?
मी सगळ्यांचेच बघा, एक पहिली महिला खासदार म्हणूनही मला संधी मिळाली होती आणि आता परत एकदा हा विश्वास टाकला. मी माझ्या जनतेचे मनापासून आभार मानते आणि माझ्यावर विश्वास टाकला आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, माननीय गृहमंत्री, ज्येष्ठ नेते, मार्गदर्शक आदरणीय अमितभाई शहा, आमचे अध्यक्ष आदरणीय नड्डाजी, आमचं ज्येष्ठ नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि बावनकुळे साहेब. खरं तर नावं इतकी आहे आणि मी नावं का घेते, कारण की माझ्यासारख्या एका महिला कार्यकर्तीला एवढी मोठी जबाबदारी दुसऱ्यांदा देणं, म्हणून मला असं वाटतं की माझे शब्द संपलेत आणि हा विश्वास आहे आणि ह्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. या देशाच्या सेवेमध्ये ही सगळी लोक जेवढी कामासाठी पूर्ण आपल्या समर्पण करतात, त्यांना समर्पण करताना आम्ही बघतो. माझ्याबरोबर माझे सगळे कार्यकर्ते उभे आहेत. आम्हाला हाच एक आनंद आहे की या देशसेवेमध्ये आम्हालाही काम. पुन्हा एकदा काय उमेदवारी देण्यात आली असं वाटतं, काय कारण? मला असं वाटतं की माझा मतदारसंघ हा आदिवासी बहुल आहे, ग्रामीण मतदारसंघ आहे नाशिक जिल्ह्याचा, आणि नक्कीच या 5 वर्षांमध्ये लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर देखील मोठा विश्वास, या अर्थाने मी म्हणेल की पहिल्यांदाच उमेदवारी देऊन मला आरोग्य विभागाचे राज्यमंत्रीपदाची सुद्धा जबाबदारी दिली आणि आदिवासी विकास मंत्री म्हणून सुद्धा जबाबदारी दिली, आणि त्या माध्यमातून मी कदाचित इथे कामं करण्यासाठी इथे असेल, माझ्या जिल्ह्यात, माझ्या राज्यात, माझ्या देशात काम करत असताना कदाचित हा चांगला आलेला अनुभव आहे आणि म्हणून त्याचा उपयोग भविष्यातही जनतेच्या सेवेसाठी व्हावा ही दूरदृष्टी असलीच पाहिजे. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की माझ्या नेत्यांनी आणि माझ्या जनतेने हा विश्वास सार्थ ठरवला आणि इथून भविष्यातही त्यांचे आशीर्वाद आहेत, म्हणून हे काम कदाचित मी करतो. तुमच्या या उमेदवारीमुळे खतं महायुतीतीलच अनेक जण नाराज होणार आहेत, कारण राष्ट्रवादी गटात देखील दावा केला जात होता, काय त्यांना आता सांगू इच्छित? मला असं बिलकुल वाटत नाही, कारण महायुतीमध्ये आम्ही तिघही पक्ष, माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब आहेत, माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आहेत आणि आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत, यांनी आधीच सांगितलं होतं की जिथे जिथे प्रत्येकाने आपले जे सीट ठरलेले होते त्याप्रमाणे हे सगळ्यांची सहमती होती. आणि मी याआधी बोलली होती की जो काही निर्णय होतो हे आमच्या सगळ्यांच्या समन्वयाने होतो, यामध्ये कुठलीही नाराजी नाही आणि या सगळ्यांचे आशीर्वाद आहेत आणि म्हणूनच कदाचित ही संधी परत एकदा मिळाली. पुन्हा एकदा लोकसभेवर जाणार, विजय होणार? नक्कीच, जनता पाठवणार आणि जनतेचा विश्वास आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्यावर आहे. नरेंद्र मोदीजींच्या कामांवर जनतेचा इतका मोठा विश्वास आहे की आपण बघितलं गावागावात सुद्धा आज ते वातावरण आहे की लोकांची त्या दृष्टीने नक्कीच आहे. मला डॉक्टर भारती पवार एबीपी माझावर सगळ्यात आधी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या होत्या, धन्यवाद प्रांजल आपण त्यांच्याशी केलेल्या या बातचीतसाठी. जनता मात्र पुन्हा एकदा लोकसभेवरती आपल्याला पाठवणार, निवडून देणार अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करत असताना दुसरीकडे महायुतीमध्ये कुठल्याही जागांवरून काहीही वेगळं घडणार नाही, सगळं काही समन्वयानं सुरू असल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिलेली आहे. तर भाजपची आज दुसरी यादी जाहीर झाली आहे, त्यात अनेक दिग्गजांचा समावेश आहे. तर दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्राच्या 19 जणांसह 72 जणांची यादी आहे. महाराष्ट्रात भाजपचे कोणकोणते उमेदवार असतील त्यावरती आपण नजर टाकतोय. चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, रावेरमध्ये रक्षा खडसे यांना पुन्हा एकदा संधी दिली गेलेली आहे. जालन्यामधून राव साहेब दानवे, बीडमध्ये पंकजा मुंडे यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे आणि पक्षानं पुन्हा एकदा लोकसभेसाठी दिलेली उमेदवारी. पुण्यामधून मुरलीधर मोहोळ यांनी आतापर्यंत केलेलं जे काम होतं, एक महापौर म्हणून आतापर्यंत केलेलं काम होतं, त्यानंतर मात्र थेट खासदारकीसाठी त्यांना मिळालेली उमेदवारी लक्षवेधी ठरेल. सांगलीमधून संजय काका पाटील यांच्यावरती भाजपनं विश्वास देत त्यांना तिकीट दिलेलं आहे. माढ्यामधून रणजित निंबाळकर, धुळ्यामध्ये सुभाष भामरे, उत्तर मुंबईमधून पियुष गोयल, पाठोपाठ उत्तर पूर्वमधून मिहिर कोटेचा यांनाही संधी दिली गेलेली आहे. नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर, अहमदनगरमधून सुजय विखे पाटील यांच्या देखील नावावरती उमेदवारीसाठी शिक्कामोर्तब झालंय. लातूरमध्ये सुधाकर शृंगारे, जळगावमधून स्मिता वाघ, दिंडोरीमधून भारती पवार.
तर नागपूरमध्ये नितीन गडकरी, कारण नितीनजींच्या नावावरून देखील अनेक चर्चा गेल्या काही दिवसांपासून आपण पाहिल्या होत्या. उद्धवजींनी देखील आपल्याकडून लढावा असं म्हटलेलं होतं, मात्र अखेर दुसऱ्या यादीमध्ये त्यांच्या नावाचा समावेश झाल्यामुळे हा वादही आता संपुष्टात येणार. वर्ध्यामधून रामदास तडस, भिवंडीमधून कपिल पाटील यांना तिसऱ्यांदा ही संधी पक्षानं दिलेली आहे. अकोल्यामध्ये अनुप धोत्रे, तर नंदुरबारमध्ये डॉक्टर हिना गावित, एकूण भाजपच्या दुसऱ्या यादीतील ही सर्वांची नावं आपण यावेळेला पाहिली. एकूण 20 जणांचा या यादीमध्ये समावेश आहे. तर महाराष्ट्रातील यादीची काही वैशिष्ट्ये देखील महाराष्ट्रातल्या जनतेनं जाणून घेणं गरजेचं आहे, कारण तुम्ही मतदार आहात. त्यासाठी 6 विद्यमान खासदारांची तिकीटं यंदाच्या भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये कापली गेलेली आहेत. 20 जणांच्या यादीमध्ये तब्बल 5 महिला उमेदवारांना तिकीटं दिली गेली आहे. 2 मतदारसंघामध्ये विद्यमान खासदारांच्या कुटुंबातच उमेदवारी दिली गेली. पंकजा मुंडेंची प्रतीक्षा अखेर संपली आणि बीडमधून निवडणूक त्या लढवणार आहेत. 2 ST आणि 1 SC मतदारसंघामध्ये देखील भाजपनं आपली उमेदवारी जाहीर केली. मुंबईतल्या 2 विद्यमान खासदारांची तिकीटं कापली गेली, तर महायुतीचं जागा वाटप जाहीर होण्याआधीच भाजपनं आपली दुसरी यादी देखील जाहीर केली. भाजपचे विद्यमान खासदार असलेल्या 20 जागांसाठी आज अखेर उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.